आमच्या घरात सगळ्यांना आवडीचा पदार्थ म्हणजे मटर पनीर। आता त्यामध्ये मी अर्धा चमचा साखर घालणार आहे। नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर आज मी बनवणार आहे मटर पनीर, म्हणजे आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये खातो किंवा पार्टीमध्ये जे असतं त्याच प्रकारे मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया। तर हा एक घेतलाय टोमॅटो, हे दोन घेतलेत कांदे, हे मी आता कट करून घेणार। आणि त्यामध्ये घालण्यासाठी हे 10 बदाम घेतले आहेत, हे एक चमचा मगज बी आहे, आणि हे 10 काजूगर घेतले आहेत। एवढं साहित्य मी शिजवून घेणार आहे। टोमॅटो कट करून घेऊया पहिलं। बघा, टोमॅटो कट करून झाल्यावर इथे बघायचं, आजकाल टोमॅटो खूप खराब यायला लागले कारण किडके असतात। तर इथे बघायचं, इथे जर बारीक होल जरी असला देठाकडे तरी त्यामध्ये कीड असू शकते, म्हणून टोमॅटोचा देठ पहिला कापायचा आणि नंतर इथे चेक करायचं। तर हा आता टोमॅटो माझा चांगला आहे, तर त्याचे असे तुकडे करून घेते। आणि हे मी पाणी घेतलं आहे, यामध्ये मी मटार उकडून घेतले आहेत, त्याच पाण्यामध्ये आता हे साहित्य मी उकडून घेणार आहे। कांदे सुद्धा कट करून टाकूया त्यामध्येच, कांद्यांचा हा देठ काढून टाकायचा। हे आता कट करून झालं आहे, यामध्ये अजून थोडस मी पाणी घालून घेते कारण हे आपल्याला उकडून घ्यायचं आहे। आणि हे जे साहित्य आपण घेतलं आहे ते सुद्धा त्यामध्ये घालून घेऊया आणि याला उकडून घेऊया। आणि इकडे हे मटार मी उकडून घेतले आहेत, हे 5 मिनिटं मी पाण्यामध्ये उकडून घेतले आहेत आणि तेच पाणी मी त्या आता कांदा टोमॅटो घालणार आहे त्याच्यासाठी वापरलंय। तर त्यामध्ये घालण्यासाठी जो मसाला मी बनवणार आहे त्यासाठी काय काय घेतलं आहे ते दाखवते। 2 हिरव्या मिरच्या, हे 8 मिरीचे दाणे, ही 6 लवंग घेतली आहेत, 4 तुकडे दालचिनी घेतली आहे, 5 हिरव्या वेलची घेतली आहेत, 1 चमचा धने घेतले आहेत, 2 चमचे खसखस घेतला आहे, आणि ही 10-12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं। तर हे सर्व साहित्य मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे, ते दाखवते आता मी कसं बारीक करून घेणार। आधी हे तुकडे करून घेऊया, मिरची पण कट करून घेऊया, हे आलं घेतलं आहे तेही कट करून घेऊया, म्हणजे मिक्सरला पटकन बारीक होईल। अजून थोडं 1/2 इंच आलं घेतलं मी कारण हे सर्व साहित्य गोड असतं त्यामुळे थोडस तिखट त्याला हवं, म्हणून थोडस अजून घेतलं। मध्ये जरा एकदा असं ढवळून घ्यायचं, म्हणजे कांदा टोमॅटो चांगला शिजला पाहिजे, एवढा शिजवून घ्यायचा म्हणजे त्यातला कच्चेपणा जरा निघून जातो। हे बघा, हे आपलं सर्व साहित्य आता चांगलं उकडलं आहे, कांदा टोमॅटो काजूगर बदाम हे सर्व आता उकडलं। आता मी गॅस बंद करून घेते, आता याला थंड होऊ दे, थंड झाल्यावर आपण याला मिक्सरला बारीक करून घेऊया। तर हे आता कांदा टोमॅटो आणि उकडून घेतलं आहे ते थंड झालंय, तर आपण आता हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक वाटून घेऊया। तर पहिल्यांदा आधी हा मी मसाला जो घेतला आहे तो वाटून घेणार आहे। थोडस पाणी घालते, हे आता मी हे सुद्धा साहित्य मिक्सरला बारीक वाटून घेते। हे बघा, हे सुद्धा एवढं बारीक वाटून घ्यायचं एकदम, कारण आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे। हे बघा, आता ही कोथिंबीर घेतली आहे ती पण आपल्याला घालायची आहे, त्याला मी बारीक करून घेते। हे पनीर घेतलंय मी, हे 300 ग्रॅम पनीर आहे, तर याचे बारीक तुकडे करून घेते, म्हणजे जेवढे आपल्याला हवे असतील तेवढे तुकडे करून घ्यायचे। आमच्या घरात सगळ्यांना आवडीचा पदार्थ म्हणजे मटर पनीर, आमच्याकडे ते असतच सतत। तर आज म्हटलं तुम्हाला दाखवूया कारण हे माझ्या मुलांना तर खूपच आवडतं असं मटर पनीर बनवलेलं, आणि छान चविष्ट बनतं असं सर्व मसाले असतात त्यामध्ये आणि एकदम छानच होतं ते। आमच्याकडे आठवड्यातून 1 ते 2 वेळा तरी असतंच मटर पनीर, मटर नसले तर नुसतं पनीरही बनवते मी। हे पनीरचे मी असे तुकडे करून घेतले आहेत, हे बघा, आपल्याला जेवढे किती छोटे मोठे हवे असतील तसे करून घ्यायचे। तर आता हे तुकडे करून झालेत, आता आपण सुरुवात करूया बनवायला।
तर आपले मसाले कांदा टोमॅटो हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून झालं आहे. आता आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी ही कढई ठेवली आहे. तर आता कढईमध्ये मी 4 चमचे तेल घालून घेणार आहे, कारण ते कांदा टोमॅटो आणि आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, कारण हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचे आहेत पाणी घालायच्या आधी. म्हणून मी जरा जास्त तेल घेतलंय, जास्त म्हणजे 4 चमचे, जास्त नाहीये ते, तेवढं पाहिजेच, कारण ही ग्रेव्ही आपल्याला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. तेल तापलंय, आता ही ग्रेव्ही मी घालून घेते यामध्ये. आणि आता याला ढवळून घेऊया. गॅस मी स्लो ठेवलाय, मोठा गॅस ठेवला तर ती ग्रेव्ही चिकटू शकते, कारण त्यामध्ये काजू बदाम असल्यामुळे ती ग्रेव्ही एकदम जाड झालेली आहे आणि असं सतत ढवळत राहायचं त्याला. हे आता परतून झालं आहे, हे बघा थोडस कोरड होत आलं आहे. आता त्यामध्ये हा जो मसाला घेतला आहे तोही घालून घेऊया आणि त्याला मी चांगलं परतून घेऊया. त्यामध्ये आता ही 1/2 चमचा हळद घालून घेऊया आणि त्यामध्ये हे लाल तिखट घेतलं आहे 2 चमचे, तेही घालून घेऊया आणि याला चांगलं परतून घेऊया. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, कमी जास्त. हे आपलं साहित्य परतून झालं आहे. आता आपण त्यामध्ये हे मीठ घालून घेऊया. मीठ जरा थोडं मी कमीच घालते, कारण मटार उकडताना मी त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि तेच पाणी वापरणार आहे, त्यामुळे थोडं कमी आधी घालायचं, नंतर हवं तर आपण घालू शकतो. त्यामध्ये ही ग्रेव्ही आपली आता छान परतून झाली आहे. असं चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये. हवं असेल तर अजून थोडस तेल तुम्ही टाकू शकता. ही ग्रेव्ही आपली आता तयार झाली आहे, छान परतून झाली आहे आणि त्याला तेल सुद्धा सुटलं आहे. आता हे मटार आहेत घेतले, ते सुद्धा घालून घेऊया. हे मटारही माझे 300 ग्रॅम आहेत, कारण 1/2 किलो मटार आणले होते, त्याचे हे काढलेले आहेत. आणि हे पनीर घेतलं आहे, तेही घालून घेऊया. याला ढवळून घेऊया. आणि हे जे पाणी आहे हे बघ, हे कांदा टोमॅटो उकडलेलं पाणी आहे, ते सुद्धा घालून घेऊया. आता हे भांड धुवून घेतलं, ते सुद्धा पाणी घालून घेऊया त्यामध्ये. आता त्यामध्ये मी 1/2 चमचा साखर घालणार आहे. चवीसाठी फक्त घालायची आहे साखर. तुम्हाला हवी असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल, पण थोडी साखरेमुळे छान अजून चव छान येते त्याची, म्हणून मी फक्त 1/2 चमचा घातला आहे. आता याला चांगला कड येऊ दे, म्हणजे चांगली उकळी येऊ दे आणि मग आपण बंद करणार. तर हे बघा आता छान याला उकळी आली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. हे बघा छान आपलं पनीर तयार झालं आहे आणि त्यावर आता ही कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर गॅस बंद केल्यानंतरच घालायची. तर आपलं हे छान पैकी पार्टी स्पेशल मटर पनीर तयार झालं आहे. तुम्ही बघितलं ना कसं छान दाखवलं मी, त्याला कलर सुद्धा छान आला आहे आणि तेवढं ते चविष्टही बनतं. तुम्ही अशा प्रकारे जर बनवलं तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर अशाच प्रकारे तुम्ही ही मटर पनीर बनवून पहा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.